षटकामध्ये पेठ संघाला जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पांडीव संघाचा विचार केला तर चिरनेर परिसरामध्ये गाजलेला हा संघ पहिल्यांदा या खारघर विभागामध्ये आलाय खेळण्यासाठी आणि त्यांना रोहिंदन सारख्या मोठ्या संघाला एकतर्फी हरवलं होतं मागच्या लढतीमध्ये. आता मात्र त्यांची दुसऱ्या फेरीची झुंज पाहायला मिळते ती यजमान या स्पर्धेचा आयोजक असलेल्या RCC पेठ संघाविरुद्ध. शेवटचं षटक दुसरा प्रशांत पाटील गोलंदाज आलाय. समोर आहे सोहेल शेख नॉन स्ट्राईकला विवेक जोशी 49 धावा धावफलकावरती लागल्या असताना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवले सोहेलला. ज्या सोहेलला मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती आक्रमक रूप आपला दाखवला होता त्या सोहेलला कुठेतरी बांधून ठेवलंय या पांडीव संघाच्या गोलंदाजांनी. विचार करण्यास भाग पाडलंय ते या फलंदाजी करणाऱ्या पेठ संघाच्या कर्णधाराला. अगोदर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये पुन्हा उंची जास्त लांबी कमी सोपा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद पेठ संघाचा. तिसरा फलंदाज बाद झालाय सोहेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाते पेठ संघाचा विवेक जोशी ज्याच्या नावावरती पेठ गावामध्ये पहिली मॅन ऑफ द सिरीज ची बाईक जिंकण्याचा विक्रम आहे. तो विवेक जोशी ज्याच्या नावावरती 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे तोच विवेक जोशी. परंतु पहिला चेंडू विवेक जोशी या मैदानावरती खेळला होता. शेवटच्या षटकापर्यंत तो उभा आहे परंतु अद्याप एक षटकाराचा जर अपवाद वगळला तर त्याला अजून मोठी कामगिरी करता आलेली नाहीये. कामगिरी चांगली केली ती पांडीव संघाचा चौथा गोलंदाज प्रशांत आणि पाचवा आलेला प्रशांत सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मारा करतोय. तो पेठ संघाचे फलंदाज समोर असताना जबरदस्त प्रहार भेदक मारा तिखट मारा आतापर्यंत शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळालाय. दोन्ही प्रशांत पाटील नामक गोलंदाजांनी जर आपण मच्छिंद्र पाटील सर विचार केला तर शेवटच्या 9 चेंडूंमध्ये गोलंदाजीतली दादागिरी काय असते हे दाखवून दिलंय ते पेठ संघाला. कट लागली आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विवेक जोशी बाद. सुरेश एक गोष्ट निश्चित मला अशी सांगावीशी वाटते की मागच्या सामन्यामध्ये जर या पांदिवे संघाने रुंजन संघाला फक्त 36 धावांवरती रोखलं होतं आणि त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती आणि कदाचित आता ही फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल यात भावगा नाहीये. मी म्हणेन नक्कीच त्यांची फलंदाजी पाहायला मिळेल आणि त्यांच्या समोर अरबाज शेख पेट एक्सप्रेसचं आव्हान असणारे मच्छिंद्र सर ज्या अरबाजला गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलंदाज रायगड क्रिकेट असोसिएशननं गौरवला होता तो गोलंदाज त्यांच्या समोर असणार आहे आणि चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ दावेदार आहेत दोन्ही संघ प्रबळ आहेत दोन्ही संघांमध्ये जितकी चांगली फलंदाजी आहे तितकीच चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट जो थरार अनुभवला होता मुरबी विरुद्ध तळोजा संघामध्ये तोच थरार आता पाहायला मिळणार. परंतु गौरव वास्करला बीट केलंय लगातार 5वा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये त्याला यश मिळालंय गोलंदाज प्रशांत पाटीलला. आजच्या दिवसामधलं निर्धाव षटक टाकणार का याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असणार. निश्चित माय प्रेम पापा मास अप्रतिम एक चेंडू तर शेवटच्या स्पर्धेतला मात्र निर्धाव फिरला तर निर्धाव षटक स्पर्धेत पाहायला मिळेल. सूरज नक्की स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक टाकणार का. परंतु गोरखनं धाव घेतलीय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका संभवतोय आणि एक धाव मिळतीये ती पेठ संघाला. 5 षटकांचा डीजे 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अर्धशतक साजरे केले शेवटच्या चेंडूवरती आणि अप्रतिम गोलंदाजी दोन्ही प्रशांत पाटील नामक गोलंदाजांची 51 धावांचं आव्हान असणार. परंतु या 51 धावांचा पाठलाग कसा करणार
घरच्या मैदानावरती खेळत असणाऱ्या पेठ संघाविरुद्ध लांबून आलेला पांडीव संघ हे ऐकण्यासाठी जाणार आहोत मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. तत्पूर्वी डीजे.